नमस्कार. EMKN सुपरफास्टमध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. राफेल विमान करारामध्ये सरकार आणि विरोधकांमध्ये गेले काही महिने खडाजंगी सुरू आहे. निवडणुकीचा मुद्दा बनून या प्रकरणाला हवा देण्याचा प्रयत्न होत असताना सरकारतर्फे या आरोपांचे खंडन केले जात आहे. राफेल संदर्भामध्ये एक महत्वाची बातमी समोर येत आहे. महालेखा परीक्षकने वादग्रस्त राफेल विमान कराराच्या ऑडिटची माहिती देण्यास नकार दिला आहे. राफेल कराराची ऑडिट प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता विहार दुर्वे यांनी मागवलेल्या माहितीतून हे समोर आलं आहे. गेल्या 5 ते 6 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीला बुधवारी हलकासा लगाम लागला. बुधवारी पेट्रोलची किंमत घटल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाची दर प्रतिपिंप किंचित कमी झाल्यामुळे पेट्रोलचे दर घसरल्याचे दिसून आले. पेट्रोलचे दर प्रति लिटर 8 पैशांनी कमी झाले, पण डिझेलच्या किमतीमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले नाही. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावरती सरकारमध्ये असताना झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरती कोणतीच भूमिका घेण्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी असमर्थ ठरले होते. त्यांच्या नाकर्तेपणामुळे आम्ही या आघाडीतून बाहेर पडलो, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. नितीश कुमार यांनी यावेळी अचानक राजीनामा देण्याच्या निर्णयामागे काय परिस्थिती होती याचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. त्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्यावरती टीका केली आहे. देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होणारे धर्मांतर रोखण्याची गरज आहे, असे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते राष्ट्रीय ईसाई महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. कोणाला स्वेच्छेने धर्मांतर करायचे असेल तर करू दे, पण मोठ्या प्रमाणामध्ये लोक धर्मांतर करायला लागले तर देशासाठी ही काळजीची गोष्ट आहे, असे राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. सरकार कोणाच्या बाबतीत भेदभाव करणार नाही, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच फिलिप कोटलर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मात्र या पुरस्कारावरून राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात चांगले शाब्दिक युद्ध रंगताना पाहायला मिळाले. राहुल गांधी यांनी या पुरस्काराची खिल्ली उडवताना म्हटले होते की हा जगप्रसिद्ध पुरस्कार मिळाल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो. हा पुरस्कार इतका प्रसिद्ध आहे की या पुरस्कारासाठी कोणतेही परीक्षक मंडळ नसते. एवढेच काय, यापूर्वी तो कधीही दिला गेला नव्हता. विशेष म्हणजे अलीगडमधील एका अज्ञात कंपनीकडून हा पुरस्कार देण्यात येतो, अशी खोचक टिप्पणी राहुल गांधी यांनी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्याचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे स्वप्न मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे तूर्त संपुष्टात आले. पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्याची भाजपची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. अशा स्वरूपाच्या यात्रेमुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचवेळी भाजपने रथयात्रेऐवजी राज्यामध्ये बैठका आणि सभा घ्याव्यात, असे न्यायालयाने म्हटले आहे. लहानात लहान माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ठाकरे या चित्रपटाच्या निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांसोबतचे किस्से सांगताना रंगत आल्याचे पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे. मराठी अस्मितेच्या धगधगत्या अंगाराच्या आठवणींना उजाळा मिळाला. बाळासाहेब बेधडक होते, त्यांचं मत हे स्पष्ट मांडायचे, असंही ते म्हणाले. शिवसेनेसाठी भाजपने माघार घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाणार प्रकल्प रायगडला स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग आल्याचं समजतंय. कोकणातील राजापूर तालुक्यामध्ये नाणार येथे उभारण्यात येणारा तेलशुद्धीकरण प्रकल्प रायगडला स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकल्प हटवण्यात यावा अशी मागणी होत होती. अखेर नाणार हटाव संघर्षाला यश मिळण्याची शक्यता आहे. डोंबिवलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेने दुकानावरती धाड टाकत ही कारवाई केली आहे. धनंजय कुलकर्णी असं या पदाधिकाऱ्याचं नाव असून त्यांच्या दुकानातून तब्बल 180 शस्त्र सापडली आहेत. दरम्यान धनंजय कुलकर्णी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती दहशतवाद्यांसंदर्भातील वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. काश्मीरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र असल्याचं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. काश्मीरच्या खोऱ्यामध्ये वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचीत करावी आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन मेहबूबा मुफ्ती यांनी केलंय. जालना जिल्ह्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. वैकुंठवासी हरिभक्त पारायण राष्ट्रसंत यांच्या मूर्तीची विटंबना केल्याबद्दल हा बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी वर्गांनी चांगलाच प्रतिसाद दिला. यावेळी संबंधितांवरती कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा राज्यभर सभांच्या माध्यमातून झंझावत सुरू आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचा सत्ता स्थापन मेळावा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड येथील नवा मुंडा मैदानावरती 17 जानेवारीला होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. अकरा जानेवारी ते 17 जानेवारीपर्यंत विद्युत निरीक्षक ऊर्जा आणि कामगार विभागातर्फे विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान यामध्ये विजेचे महत्त्व आणि त्यापासून सुरक्षा कशी करावी याकरिता संपूर्ण अमरावती जिल्हा विद्युत निरीक्षक कार्यालय आणि महावितरण कार्यालय संयुक्त विद्यमाने चर्चा आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. खासगी कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा ही मागणी घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. त्याची दखल घेण्यात न आल्याने संतप्त शिवसैनिकांनी टायर जाळत रस्ता रोको आंदोलन केलंय. यवतमाळमधील वणी येथे हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मागण्या मान्य न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. शासकीय रेशनिंग धान्य घेऊन जाणारा ट्रक आणि दुचाकी यांचा जोरदार अपघात झाला आहे. माणगाव रस्त्यावरती हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रक पलटी होऊन तो कोलगाव येथील लक्ष्मीकांत गणपत नाईक या दुचाकी स्वाराच्या अंगावरती पडला. या घटनेमध्ये लक्ष्मीकांत यांचा जागीच मृत्यू झाला आहे. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभा देवी शहाजीराव पाटील यांचे दुःखद निधन झाले. त्यांना गेल्या 25 दिवसापासून फुफ्फुसाच्या संसर्गाचा त्रास होण्यास सुरुवात झाल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरती इंदापूर तालुक्यातील बावडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अशोक लांडे खून प्रकरणामध्ये नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नगरच्या माजी महापौर संदीप खोतकरला सोमवारी रात्री केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आले. या प्रकरणी त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खामगाव येथे उभी असलेल्या क्रेन मागे घेत असताना क्रेन खाली येऊन एका 32 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गावरती घडली. अमरावती येथील गणेश सावरकर हा युवक बाळापूर बायपासवरती प्रवासी वाहनाची वाट पाहत उभा होता. दरम्यान शेजारी उभे असलेल्या क्रेन चालकाने मागे घेतले असता युवक क्रेन खाली आला आणि त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातील वाकयुद्ध हे संपण्याचे चिन्ह नसून आता निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसैनिकांना इशारा दिला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवरती गंभीर आरोप केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी निलेश राणे यांचे पुतळे जाळले होते. याच पार्श्वभूमीवरती निलेश राणे यांनी शिवसैनिकांना अवकतीत राहा असा इशारा दिलाय. मोदी आणि फडणवीस सरकारने विकास कामाचा डोंगर उभारला असून जनतेचा विश्वास देखील जिंकला आहे हे आतापर्यंतच्या निवडणूक निकालाने स्पष्ट झाले आहे. तरी देखील सर्वच विरोधक एकवटले असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी अधिक सावध होऊन त्याचा मुकाबला करायला हवा असे आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा सांगली दौरा पुढील आठवड्यामध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवरती दानवे यांनी सांगलीमध्ये पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केलंय. एमकेएन सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची ताज्या अपडेट आणि बातम्यांसाठी पाहत राहा एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.